दुधाचा किंवा खव्याचा वापर न करता आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत रंग देखील बघू शकता तुम्ही अगदी सुरेख आलेला आहे आणि शिवाय हा गाजराचा हलवा बनवून तुम्ही एक महिनाभर देखील स्टोअर करू शकतात जराही खराब होत नाही चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत गाजर आपल्याला खूप बारीक किंवा खूप जाडही नकोय अशा पद्धतीने मीडियम साईजचे गाजर घ्यायचे तर एक किलो गाजर त्याचे वरचे साल काढून घेतले अशा पद्धतीने आता किसून सहाय्याने हे बघा सर्व एक किलो गाजर मी इथे किसून घेतलेली आहेत गाजर आपण मीडियम साईजचे घेतल्यामुळे त्याच्या आतमध्ये जो पिवळसर भाग असतो तो खूप कमी निघतो आणि त्यामुळे गाजराच्या हलव्याला रंग छान येतो आता एखादी जाडबुडाची कढई किंवा पातीले घ्यायचे त्यात दोनशे ग्रॅम मी इथे तूप घातलेले आहे तूप थोडे गरम झाल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे व मिनिटभर हे ड्रायफ्रूट्स आता परतून घ्यायचे मी इथे काजू आणि बदाम घेतलेत अर्धा ते एक मिनिट फक्त आपल्याला हे परतवून घ्यायचे जास्त काळपट करायचे नाहीत एका डिश मध्ये काढून घेऊयात आता त्याच तुपामध्ये आपण किसून घेतलेले गाजर घालूयात एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे साधारण दोन मिनिट व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आता गॅसची फ्लेम मेडियम करायची व छान झाकण ठेवून हा गाजराचा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅसची वा फ्लेम मिडियम करून त्यावर आता झाकण ठेवलेले आहे साधारण पाच ते सहा मिनिटानंतर एकदा झाकण काढून घ्यायचे व हलवा व्यवस्थित पुन्हा एकदा चमच्याच्या सह्याने हलवून घेऊयात हे बघा एकदा व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्यावर आता पुन्हा झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर पुन्हा चार ते पाच मिनटं हा हलवा छान शिजवून घेऊयात त्याला छान वाफ बसलेली आहे बघू शकता तुम्ही साधारण पंधरा मिनटासाठी आपण हा हलवा छान शिजवून घेतला बघू शकता तुम्ही हलव्याचा केस अगदी मौसूत झालेला आहे एकदा व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्यात आता सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला घालायचा आहे आणि ती म्हणजे दूध पावडर मी इथे दोन मोठे चमचे दूध पावडर घेतली आहे ती घालूयात दहा रुपयाचे जे दूध पावडरचे पॅकेट येते ते पूर्ण पॅकेट मी इथे घातलेले आहे आता ही दूध पावडरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने दूध पावडर घातल्याने आपला हा हलवा जास्त दिवस टिकतो त्यात आता अडीचशे ग्रॅम साखर घालूयात साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी किंवा जास्त करू शकतात तर व्यवस्थित साखरही मिक्स करून घेऊयात साखर घातल्यानंतर हलव्याला पाणी सुटते व थोडा ओलसर असा हा हलवा होतो बघू शकता तुम्ही आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवूनच आता त्यातले पाणी पूर्णपणे आटेपर्यंत हा हलवा पुन्हा शिजवून घेऊयात आपण परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेतले व त्यानंतर त्यात थोडी वेलची पूड मी इथे घातलेली आहे वेलचीपुडी सर्वात शेवटी घालायची त्याने हलव्याचा स्वाद शेवटपर्यंत छान टिकतो व्यवस्थित मिक्स करून घेतले अशा पद्धतीने आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे रंग देखील बघू शकता तुम्ही अगदी सुरेख आलेला आहे यात आपण दुधाचा वापर केलेला नाही त्यामुळे हा हलवा तुम्ही एक महिनाभर देखील फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आणि हवं देवा गरम करून हा हलवा तुम्ही खाऊ शकतात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजेच अशा साध्या सोप्या रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आता त्यावर मी गार्निशिंगसाठी थोडे पिस्ता घातले पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद